सबस्क्राइब करा जनवार्ता न्यूज चॅनलला, बेल आयकॉन वर क्लिक करा आणि लेटेस्ट न्यूज बघा. राज्यातील शेतकऱ्यांच्या दुधाला भाव मिळावा यासाठी अजित नवलेंच्या नेतृत्वाखाली 1 मे पासून आंदोलनाला सुरुवात झाली आहे. पण सरकारने अजूनही दखल घेतली नाही तर 9 मे नंतर मंत्रालयासमोर सर्व शेतकरी दूध वाटप करतील असा इशारा शेतकरी नेते अजित नवले यांनी पत्रकार परिषदेत दिला. 1 मेला औरंगाबाद येथील लाखगंगा इथं झालेल्या ग्रामसभेत शेतकऱ्यांना हा दूध व्यवसाय परवडत नसून खर्च केलेले पैसे सुद्धा मिळत नाहीत. सरकारी दूध संस्थांमध्ये फॅटनुसार दुधाला भाव दिला जात असल्याचे 18 रुपये इतका जास्तीचा भाव मिळतोय. त्यामुळे शेतकरी आता मेटाकुटीला आलाय. त्यामुळे आता हे दूध विकण्यापेक्षा फुकट घ्या असे अभिनव आंदोलन सुरू करण्यात आले आहे. 9 जिल्ह्यांमध्ये फुकट दूध वाटण्याच्या आंदोलनाला सुरुवात झाली असून संघटनेचे नेते जिल्हानिहाय जाऊन शेतकऱ्यांना आता सरकारविरोधात जागृती केली जात आहे. सरकारने अजूनही दखल घेतली नसून सरकारने जाहीर केलेल्या 27 रुपये भाव द्यावा तो दिला नाही तर येत्या 9 मे नंतर सर्व शेतकरी एकत्र येत मंत्रालयाबाहेर दूध वाटप करतील त्याला जबाबदार हे सरकार राहील असा इशारा शेतकरी नेते अजित नवले यांनी दिलाय. गावोगाव रास्ता रोको होत आहेत. तहसील कार्यालय, BDO कार्यालय या ठिकाणी जाऊन शेतकरी मोफत सरकारला दूध पुरवतात. BJP जे खासदार आहेत, आमदार आहेत, त्यांच्या घरासमोर दूध वाटपाचे कार्यक्रम सुरू आहेत. मंत्र्यांना बोलवून, आमदारांना बोलवून फुकट दूध प्या, शेतकऱ्याचा तळतळाट घ्या अशा प्रकारच्या घोषणा देत शेतकरी दूध देत आहेत. परंतु बेशरम सरकारला अजूनही जाग आलेली नाही आणि म्हणून आजच्या ह्या पुण्यातील अत्यंत महत्त्वाच्या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही सरकारला एक प्रकारे इशारा देतो आहोत. आंदोलनाचा पुढील टप्पा जाहीर करत आहोत की 9 तारखेपर्यंत जर सरकारने ह्या आंदोलनाची दखल घेतली नाही, 9 तारखेपर्यंत आम्ही फुकट दूध वाटू, तहसील कार्यालयावर जाऊ, आमदार खासदारांना वाटू, गावागावात वाटू, तेवढंही करून सरकारने दखल घेतली नाही तर मग मात्र 8ही दूध उत्पादक जिल्ह्यांमध्ये प्रचंड ताकदीने प्रयत्न करून हजारो शेतकरी हे मंत्रालयाच्या समोर जाऊन दूध वाटपाचा कार्यक्रम करतील आणि त्याने होणारी जी बदनामी आहे आणि त्यावेळी निर्माण होणारा जो कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे याची संपूर्ण जबाबदारी देवेंद्र फडणवीस आणि दुग्ध विकास मंत्री जानकर या दोघांची राहील अशा प्रकारचा अंतिम इशारा हा संघर्ष समितीच्या वतीने आम्ही देतो आहोत. आमची भूमिका काय आहे? आम्ही असं म्हणतोय की शेतकऱ्याला तुम्ही जाहीर केलेले 27 रुपये भाव द्या आणि त्या पार्श्वभूमीवर तुम्ही कमिट जे केलंय त्याची अंमलबजावणी करून द्या. सरकार असं सांगतंय की दुधाचा अत्यंत महापूर आलेला आहे, पावडरचे दर हे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये पडल्यामुळे जे दूध पावडर तयार करण्यासाठी म्हणजे कन्वर्जनसाठी जातं ते कन्वर्जनला जायचं बंद झालं, त्यामुळे ते दूध शहरांकडे वळवावं लागलं आणि त्यामुळे अतिरिक्त दुधाचा पुरवठा शहरांना झाला आणि त्यामुळे पुरवठा ज्यादा झाला की कोणत्याही वस्तूचे भाव पडतात तसेच दुधाचे भाव पडलेले आहेत याच्यामध्ये कंपन्यांचं किंवा संघांचं दोष नाही अशा प्रकारचा युक्तिवाद केला जातो.